नमस्कार, मी मुरलीधर हंबर्डे, मराठी नावच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. बातमी येते आहे नांदेडवरून. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने कुठलाही शब्द फिरवला नाही, शासनाने काही केलं नाही हे म्हणणं चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया मराठा उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे. आरक्षणाच्या बाबतीत सरकारने एकही निर्णय घेतला नाही आणि सरकारने शब्द फिरवला, अशी टीका छत्रपती संभाजीराजे यांनी केली होती. त्यावर अशोकराव चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपोषण मागे घेण्यासाठी संपर्कात आहेत, मात्र शासनाने काही केलं नाही असं म्हणणं चुकीचं आहे, असं वक्तव्यही नामदार चव्हाण यांनी आज नांदेड इथं केलं आहे. अजिबात राज्य सरकारने शब्द फिरवलेला एकही मागणी, राज्य सरकारने कुठलाही शब्द फिरवलेला नाही. वस्तुस्थिती ही आम्ही सगळी समोर ठेवलेली आहे. राज्य शासनाच्या वेबसाईटवर सुद्धा एकूणचं लोड करून आम्ही काय काय केलंय असं आम्ही कधी चुकीचं बोलणार नाही, चुकीचं करणार नाही. मुख्यमंत्र्यांची पूर्ण मदत आपल्याकडे, तरी त्यांनी उपोषण सुरू केलेलं त्यांचा प्रश्न, त्यांना विनंती आली की त्यांनी उपोषण मागे घ्यावं. मुख्यमंत्री त्यांचा कालपासून संपर्क करण्याचा प्रयत्न आहे, पण त्यांचा संपर्क कदाचित होत नसावा असं मला वाटतंय, परंतु शासनाने काही केलं नाही हे म्हणणं चुकीचं.